मगाशी मी सत्यशील दादा शेरकरांचं भाषण ऐकत होतो आणि ते भाषण ऐकताना त्यांनी काही वडिलांच आजोबांचं चुलत्याचं नाव घेऊन सांगितलं की जे पेरलं तेच उगवत आणि मग मला सत्यशील दादा एक प्रश्न पडला की वल्लभ शेठ बेनके साहेबांनी स्वर्गीय जे पिकवलं ते का उगवलं नाही खरं तर ते उगवायला पाहिजे होतं पण दुर्दैवानं ते उगवलं नाही पण जयंत पाटील साहेब आज ते लोक तुमच्याकडे जे चक्र घालतायत पवार साहेबांच्याकडे जे चक्रा घालतायत त्या लोकांना एवढंच सांगा विश्वास नावाचा पक्षी एकदा उडाला की तो परत बसत नाही म्हणून आता जी लोक गेलीत त्या लोकांनी आमच्या सूरज सुर, वाजगे असल विजय कुराडे असल ही लोक मला सातत्यानं सांगायची की आम्ही फक्त शरद पवार साहेबांच्या सोबत राहायची भूमिका घेतली म्हणून ह्या लोकांनी आम्हाला किती त्रास दिला आणि आता लोकसभेच्या नंतर ह्या लोकांना आता परतीचे डोहाळे लागलेत पण आम्हाला तुम्हाला सांगायचंय साहेब हे जे बेचाळीस आमदार गेले होते त्यातले बेचाळीस पैकी निलेश लंके साहेब लोकसभेच्या अगोदर आले जे लोकसभेच्या अगोदर आले त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे पण जे एक्केचाळीस राहिलेत ते एक्केचाळीस आमदार नाही तर आली बाबा आणि चाई चोराची टोळी आहे या टोळीला परत घेऊ नका आज जे आपल्यासोबत वाईट काळात राहिलेत त्यातनं आपण विचार करावा आता एक यात्रा काढली जन सन्मान यात्रा अरे ही जन सन्मान यात्रा नाही तर जन अपमान यात्रा आहे महाराष्ट्राच्या लोकाचा अपमान तुम्ही केलाय तुम्हाला काय जन सन्मान म्हणायचा अधिकार आहे तुम्ही महाराष्ट्राच्या लोकाचा अपमान केलाय मग अशी सांगितलं नागपंचमीचा सण आहे गोसावींनी खरं तर त्यांनी खूप सॉफ्ट भाषेत सांगितलं पण आज नागपंचमीचा सण आहे आज सापाला दूध पाजलं जात एकच दिवस सापाला दूध पाजायचा असतो पण पवार साहेबांनी ज्या सापांना वीस वीस वर्ष दूध पाजलं त्या सापांनी ज्या वेळेला पवार साहेबाला गरज होती त्यावेळेला साहेबांवर फणा काढून पवार साहेबाला डसण्याचं काम केलं यांनी पवार साहेबांचा पक्ष फोडला नाही हो चोरलाय पवार साहेबाच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघितली तुम्ही कसली शिव सन सन्मान यात्रा करताय जन अपमान तुम्ही केलाय खऱ्या अर्थानं शिवस्वराज्य यात्रा आता आपण सुरू केली कोल्हे साहेब मला एक जणांनी सांगितलं की हे शिव स्वराज्य काय मी त्याला सांगितलं की हे शिव स्वराज्य प्रत्येक युवकाच्या भविष्याचा विचार करणार शिव स्वराज्य स्वतःच्या धर्माच्या बद्दल अभिमान असणार आणि इतराच्या धर्माच्या बद्दल आदर असणार शिव स्वराज्य प्रत्येक गोर गरीबाच्या घरामध्ये चूल कशी पेटेल याचा विचार असणार शिव स्वराज्य आणि दिल्लीच्या तख्ता समोर स्वाभिमानानं महाराष्ट्राला झुकून देणार ते शिव स्वराज्य आहे आणि ते शिव स्वराज्य मित्रांनो आपल्याला आणायचं